सर्व पालकांना माझा नमस्कार. मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मध्ये इयत्ता चौथी घटक भागाकार यामध्ये साहित्याच्या मदतीनं आणि पाढ्यांच्या मदतीनं दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येनं भागणं हा घटक समजून सांगणार आहे. हा घटक समजून सांगितल्यानंतर तुम्ही घरी सुद्धा साहित्याच्या मदतीनं पाल्यांचा सराव घ्या आणि त्यांना समजून सांगा. चला तर सुरू करूया. तर आपण या ठिकाणी एक भागाकाराचं गणित घेतलंय 40/4. या ठिकाणी आपल्याला 40 वस्तू 4 जणांमध्ये समान वाटायच्या आहेत. मग वस्तूच्या रूपामध्ये मी ह्या दशक कांड्या घेतलेल्या आहेत, 4 दशक म्हणून ह्या 4 दशक कांड्या, आणि एकच ठिकाणी 0 आहे म्हणून इथं काहीच वस्तू येणार नाहीत. आता ह्या 4 कांड्या आपण ह्या 4 जणांमध्ये समान वाटूया. त्या 4 मुलांमध्ये आपल्याला काय करायचंय, ह्या कांड्या समान वाटायच्या आहेत. मग प्रत्येकाला किती कांड्या येतील, सोपं आहे. एक याला एक, याला एक, याला एक, प्रत्येकाला किती कांडी आली, एक एक कांडी आली. आता माझ्याकडे 4 कांड्या होत्या, मी 4 वाटल्या म्हणून 4 वजा करायचे. माझ्याकडे किती शिल्लक राहिल्या, काहीच नाही, म्हणजे 0. इथे एकक या ठिकाणी वस्तूच नाही, 0 आहेत. परंतु तरीही हे 0 आपल्याला खाली घ्यावे लागतील. आता तुम्ही म्हणाल झाली, भागाकार 1 आला, बाकी 0 आली, तर हे चुकलेलं आहे. 40 वस्तू 4 जणांमध्ये जर समान वाटल्या तर प्रत्येकाला एक एक वस्तू येईल का, नाही. मग या 0 सुद्धा भाग आपल्याला दिला पाहिजे. मग आता 0 भाग देताना आपल्याला नियम माहितीये, कुठल्याही 0 कुठल्याही 0 संख्येने भागले असता भागाकार 0 येतो. मग 4 ह्या 0 जर भागलं तर भागाकार 0 येणार आहे. आपण हे 0 वजा करायचे आणि बाकी 0 येणार आहे. अशा पद्धतीनं 40 वस्तू 4 जणांमध्ये वाटल्या तर प्रत्येकी 10 वस्तू येणार आहे. आता हाच भागाकार आपण जर पाड्यांच्या मदतीने करायचं म्हटलं तर 4 पाडा, 4 × 4, 4 × 8, 4 × 3 = 12, 4 × 16, 4 × 5 = 24, 4 × 7 = 24, 4 × 7 = 28, 4 × 8 = 32, 4 × 9 = 36, 4 × 10 = 40. या पद्धतीने आपण पाडा लिहितो. मग 4 पाडा सरळ 40 पर्यंत म्हणता येतो का, तर येतो. मग या ठिकाणी 4 पाडा 10 पर्यंत जर म्हटला, 4 × 10 = 40, हे 10 स्थानापर्यंत म्हटला म्हणून 10 भाग दिला, आणि 10 स्थानावर 40 आहेत म्हणून 40 वजा केले, 40 मधून 40 गेले, बाकी आली 0. अशा पद्धतीनं पाड्यांच्या मदतीनंही अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला भागाकार करता येईल.